आज आपल्या तरंग पाटलांनी सरकारचे प्रतिनिधित्व केले असताना त्यांना सांगितलंय की आपल्याला 2 जानेवारी पर्यंत सरकारला वेळ द्यायचा आहे. त्याप्रमाणे त्यांचं आपण सगळ्यांनी ऐकायचंय. नगर जिल्ह्यामध्ये लॉ अँड ऑर्डर कुठंही खराब झाली नाही. जे मराठ्यांचे आपले ज्या आपल्या उपोषण झाले त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य केलंय. पण ही आपण सगळ्या बांधवांना विनंती आहे की आपण आता काही जिंकलेलो नाही. कारण 2 जानेवारी 2024 ला आपल्याला कुणबीतूनच आरक्षण ओबीसीच्या कोट्यातूनच आरक्षण मिळालं पाहिजे. ही सगळ्या समाज बांधवांची भावना आहे. ते जरांगे पाटलांनी आज सांगितलेलं आहे आपल्याला. त्याच्याप्रमाणे आपल्याला 2 तारखेपर्यंत गोरख भाऊ असतील, बाकीचे सगळे आमचे हुंबे पाटील असतील. 79 ऍडमिट आहे, आज आयसीयूमध्ये होता. कोणाचंही बलिदान सहकार्य वाया जाणार नाही हे समाज बांधवांनी लक्षात घ्या. आपण आता एक मीटिंग करून आपण हे आंदोलन 2 तारखेपर्यंत साखळी उपोषण दरम्यान कसं चालेल ते आपण पुढची दिशा आणि दशा ठरवू. आणि परत एकदा सगळ्या समाज बांधवांना असून द्या, डॉक्टर असून द्या, कलेक्टर साहेबांसंग फोन झाले, SP साहेबांसंग फोन झाले, तहसीलदार साहेब असून द्या, सगळ्यांनी सहकार्य केले. असंच सहकार्य आपल्याला सगळ्या समाज बांधव हवा. ही सगळ्यांना नम्र विनंती. जय जिजाऊ, जय शिवराय.